श्रीमद भागवत कथा स्कंद पाचवा यामध्ये राजा भरत आणि जड भरत ह्या दोन कथा आल्या आहेत। तर नेमकं ज्या भारताला हे भारत नाव पडलं त्या जड भारताच्या पूर्वजांची कथा पहिली बघू, त्यानंतर मात्र तो राजा भरत नेमका कसा होता ते बघणार आहोत। तर बघूया त्यांच्या पूर्वज नेमकं राजा प्रियव्रत यांची कथा आणि नंतर मात्र राजा भरताचे वडील ऋषभदेव यांची कथा मात्र आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत। पंचम स्कंद हा भागवताचा ब्राह्मण आहे। भागवताची व्याख्या आणि त्यावरील भाष्य या स्कंदात आहे। दुसऱ्या स्कंदात गुरुंनी साधन दिले, ज्ञान दिले, ज्ञान जीवनात कसं उतरायचं हे तिसऱ्या आणि चौथ्या स्कंदाचा सर्ग आणि विसर्ग लिहिला ह्यात दाखवलंय। प्राप्त झालेलं ज्ञान स्थिर कसे करायचे पाचव्या स्कंदात स्थिती लिहिलेत दाखवलंय। स्थिती म्हणजे प्रभूवर विजय आणि सर्व चराचर हे प्रभूच्या मर्यादेत असते। परीक्षित राजा आरंभी प्रश्न विचारतो, मनु महाराजाचा पुत्र प्रियव्रत राजा यास लग्न करायची इच्छा नव्हती, तरी त्याने लग्न काय केलं आणि गृहस्थाश्रमात राहून त्याने सिद्धी कशी प्राप्त केली, त्याला श्रीकृष्णाची दृढ भक्ती कशी प्राप्त झाली। परीक्षिताच्या प्रश्नाचे निरसन करण्यासाठी सुखदेव त्याला सांगतात, राजन घर हे भक्तीला बाधक असते, शत्रू मित्र आणि मालक यांच्या समभाव ठेवणे गृहस्थाला शक्य होत नाही। श्रीकृष्णाचा गृहस्थाश्रम कसा होता, तो सर्वांमध्ये समभाव ठेवत होता। श्रीकृष्णाच्या घरी दुर्योधन मदत मागण्यासाठी आला, तेव्हा त्याने दुर्योधनाला मदत केली। वास्तविक पाहता दुर्योधनाने श्रीकृष्णाचा अपमान केलेला असूनही श्रीकृष्ण त्याला मदत करायला तयार होतो। मदत करतो त्याचवेळी अर्जुनही श्रीकृष्णाकडे मदत मागायला जातो। तो अर्जुनालाही मदत करतो, तो म्हणतो की मी दोघांनाही मदत करीन, एका पक्षात माझी नारायणी सेना असेल, एका पक्षात मी आश्रयाशिवाय राहीन। दुर्योधन विचार करतो की आश्रयाशिवाय नुसताच उपदेश करणारा श्रीकृष्ण युद्धभूमीवरती कसा उपयोगी पडेल, आपण त्याची नारायणी सेनाच मागावी। आणि मग दुर्योधन श्रीकृष्णाकडे त्याची नारायणी सेना मागतो। अर्जुनाने श्रीकृष्ण मागितला, आचार्यतेने श्रीकृष्णाने दुर्योधन आणि अर्जुन या दोघांनाही सारखेच म्हणून मदत केली। म्हणूनच श्रीकृष्ण हा गृहस्थाश्रमी असूनही तो संन्यासी आहे। राजा प्रियव्रत घरात भक्ती होत नाही, अनेक प्रकारचे विक्षेप आणि उपाधी येतात, तेव्हा प्रियव्रत राजाने विचार केला, मला हा व्यवहार सोडायचा आहे। परमार्थात अभेद बुद्धी आणि व्यवहारात भेद बुद्धी ठेवायला लागते। भेदभावामुळे सर्व दोष अंगी येतात, काम क्रोध राग द्वेष हे विकार त्याबरोबर येतात। ज्ञानीपुरुष सर्वत्र अभेदभावाने पाहतात। व्यवहार आणि परमार्थ एक करणे कठीण आहे। भेदभावामुळे व्यवहारात विषमता आणि वैर उत्पन्न होते। म्हणून ज्ञानी लोक सर्व प्रवृत्ती सोडून एकांतात भक्ती करतात। प्रियव्रत राजाला अशी इच्छा होती की आपण एकांतात बसून ईश्वराची आराधना करावी। मग त्यावेळी तिथे ब्रह्मदेव आले आणि प्रियव्रत राजाला म्हणाले, हे राजा प्रारब्ध भोगल्याशिवाय चालत नाही, माझे मन प्रवृत्ती करावी असं नाही, पण मी परमात्म्याच्या आज्ञेत राहून माझे प्रारब्ध भोगतो। तुला वनात जाण्याची जरूर नाही, जे जितेंद्रिय आहेत ते घरात राहून सुद्धा ईश्वराची आराधना करतात आणि जे जितेंद्रिय नाहीत ते वनात जाऊन सुद्धा प्रमाद करू शकतात। राजा भरत संसाराचा त्याग करून वनात गेला, पण त्याने तिथेही संसार उभा केला। वनात जाऊन चूक केली, प्रल्हादाने मात्र दैत्यांमध्ये राहून अनेक प्रकारची दुःखी बघून घरातच भक्ती केली। जीव जेथे जातो तेथे त्याच्या मागे सहा चोर जातात, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे विकार रूपी चोर त्याच्या मागे लागतात। आणि संसारात राहून या चोरांवरती मात करणं जास्त सोपं आहे। गृहस्थाश्रमाच्या किल्ल्यात राहून विकार रूपी शत्रूंशी लढाई करणं उत्तम। या शत्रूंपासून सुटका करून घेण्यासाठी म्हणून तुम्ही संसार सोडून वनात गेलात, तर त्या शत्रूंना विजय मिळणं सोपे जाईल। वयाच्या 40व्या वर्षापासून हळूहळू अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा आणि 91व्या वर्षी वानप्रस्थाश्रम स्वीकारा। व्यवहारात राहून व्यवहार करूनही पुनर्जन्माचे बीजारोपण होऊ देऊ नये।
राग द्वेषाविषयी केलेला व्यवहार बंधन रूप होत नाही आणि असा जीवनमुक्त पुरुष शारीरिक अभिमान रहित होतो। त्याला दुसरा देह प्राप्त होत नाही, त्याचा पुनर्जन्म होत नाही। प्रिय अवताने ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून संसाराचा स्वीकार केला, पण त्याचे मन मात्र संसारात रमलं नाही। तो संसारापासून विरक्तच राहिला। अनेक वर्षे संसारात राहून राज्य केले तरी तो त्यापासून अलिप्त राहिला आणि मग त्याने आपलं राज्य आपल्या पुत्रांच्या हाती सोपवलं। राजा प्रिय अवतराचा एक पुत्र अग्निग्रह वनात जाऊन तप करू लागला। त्याच्या चित्तात पूर्वजन्मी राहिलेल्या वासना पूर्वचित्ती विघ्न करू लागल्या। एकदा एक सुख इंद्रियाला मिळाले तर ते सुख इंद्रिय पुन्हा पुन्हा मागत राहते आणि मग भोगलेल्या विषय सुखाचे स्मरण, मनात राहिलेली सुष्मवासना, पूर्वसंस्कार हे सर्व पूर्वचित्ते आहे। जोपर्यंत विषयाबद्दल आकर्षण आहे तोपर्यंत विषय यांच्या इच्छांचा नाश होत नाही। म्हणूनच मन निवृत्त होण्याआधी वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करू नये। अग्निग्रह निवृत्तीपूर्वीच वनात जाऊन तप करू लागला आणि पूर्वचित्तामध्ये फसला। वनविहारासाठी आलेल्या अप्सरेचे महत्त्व सापडलं। ती अप्सरा ही अग्निग्रहाच्या रूपगणावर मुग्ध झाली। दोघांनी कित्येक वर्षे संसार केला, त्यांना 9 पुत्र झाले। त्यापैकी नाभीला मूलबाळ नव्हते म्हणून तिने आपली भार्या मेरू देवी हिच्यासह यज्ञ पुरुषाला आवाहन केले। श्री विष्णू त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी अंश रूपाने नाभी आणि मेरुदेवी यांच्या पोटी जन्म घेतला। नाभी व मेरुदेवी यांचा पुत्र म्हणजे भगवान ऋषभदेव। तो ज्ञानाचा अवतार होता। परमहंसाचे वर्तन कसे असावे याचा आदर्श दाखवण्यासाठी श्री कृष्णाने ऋषभदेवाच्या रूपात जन्म घेतला होता। ऋषभदेव नेहमी उपदेश करीत की मानव जीवन हे भोगासाठी नाही, तपासाठी। तप करा, सर्वांच्या ठिकाणी ईश्वराला निहाळा। मानवी शरीर विषय सुखाच्या बेडीत मात्र जखडू नका। ज्ञानी परमहंसाने जगात कसं राहिलं पाहिजे दाखवण्यासाठी ऋषभदेवानी सर्व संघाचा त्याग केला। अनेक सिद्धी प्राप्त झाल्या पण ते त्यात फसले नाही। ऐश्वर सुख, काम सुख सोडणे ही सामान्य माणसाच्या दृष्टीने अतिशय कठीण गोष्ट आहे, पण सिद्धीच्या मोहातनं अडकणे ही महात्म्यासाठी त्याहून कठीण गोष्ट आहे। मनुष्य जन्म नारळासारखा आहे। जोपर्यंत नारळात पाणी असते तोपर्यंत नारळाच्या वरचं कठीण आवरण टिकून राहत। त्या कठीण आवरणापासून खोबरे वेगळे होत नाही आणि नारळाच्या वरचा कठीण भाग म्हणजे माणसाचं शरीर। आतील खोबरं म्हणजे त्याचा आत्मा, नारळातील पाणी म्हणजे विषय रस आहे। मनुष्याला जोपर्यंत विषयाबद्दल स्नेह असतो तोपर्यंत आत्मा देहापासून निराळा आहे असं वाटत नाही। ज्ञानाच्या 7 भूमिका योग वशिष्ठ रामायणात दाखवल्या। शुभेच्छा, सुविचरणा, तनुमानसा, सत्वापती, असंभक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यंगा। क्षत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरुला शरण जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आत्मसाक्षात्कार करून घेण्याची उत्कंठा म्हणजे शुभेच्छा। सद्गुरूंनी उपदेश केलेल्या वचनांचा वारंवार विचार करणे म्हणजे सुविचारणा। श्रवण मनन हा निधी दशाने शब्द विषयात अनासक्ती निर्माण होणे म्हणजे सुविचारणा आणि सविलकप समाधीचा अभ्यास करून बुद्धीची तनुता आणि सूक्ष्मता प्राप्त होणे म्हणजे तनुमानसा। वरील 3 अवस्था म्हणजे साक्षात्कार होईपर्यंतची स्थिती म्हणजे निर्विकल्प समाधीरूप स्थिती। सत्वापती ही ज्ञानाची 4थी भूमिका। ही भूमिका प्राप्त झालेल्या पुरुषाला ब्रह्मवेग म्हटले जाते। चित्त विषय परमानंद अपरोक्ष असा ब्रह्म भावनेचा साक्षात्कार म्हणजे असंशासक्ती। ह्यात अविद्या आणि बाकी कार्यांचा संबंध येत नाही। पदार्थामध्ये दृढ अपरिस्थिती असणे म्हणजे पदार्थ भावनी। ब्रह्माला आत्मरूपाने अखंड जाणण्याची अशी अवस्था म्हणजे तुर्यगा। या 6 स्थितीमधील पहिल्या 3 या कुटीने आहेत, बाकी 4 या ज्ञान कुटीने आहेत। पहिल्या 3 भूमिकेद्वारे सगुण ब्रह्माचे चिंतन करावे। ज्ञानाच्या 5व्या अवस्थेपर्यंत पोहोचल्यावर जड आणि चेतन ग्रंथी सुटली जाते आणि आत्म्याचा अनुभव येतो। ह्या भूमिका पार पडल्यानंतर देहाचं भान उत्तरोत्तर विसरले जाते। शेवटी देहाचं विस्मरण होऊन उत्तम दशा प्राप्त होते। ऋषभदेवाने दशा प्राप्त झाली होती। ज्ञानी व्यक्तींना इंद्रियांची भीती वाटत असते। त्या व्यक्ती इंद्रियांवरती विश्वास ठेवत नाही, त्या व्यक्ती मनावरही विश्वास ठेवत नाही। बोलण्याची इच्छा सोने म्हणून ऋषभदेव तोंडात दगड ठेवत आणि ऋषभदेवांचे चरित्र सामान्य लोकांसाठी अनुकरणे मात्र नक्कीच नाही। अशा प्रकारे मात्र राजा भरतांचे पूर्वज नेमके त्यांचे वडील ऋषभदेव आणि ऋषभदेवांचे पूर्वज ऋषभदेव कसे नेमके जन्म झाले अशा प्रकारची मात्र ही जी कथा आलेली आहे ही कथा मात्र मी योग्य समासमोर सादर करते आहे।
आपण ऐकत आहात श्रीमद भागवत कथा सा कथा।